अध्यक्ष महोदय स्वयं अर्थ विद्यापीठाच्या संदर्भात या सभागृहामध्ये अनेक कायदे आपण तयार केले आहेत आणि आता हाय पी इनामदार युनिव्हर्सिटीचा देखील कायदा आपण तयार करतो पण हा कायदा ज्यावेळेस मंत्री महोदय मी वाचला एक महत्वाचा याच्यामध्ये मला प्रॉब्लेम जो दिसतोय आपण ज्यावेळेस स्वयं अर्थसाहित विद्यापीठाचा अमरेला कायदा तयार केला आणि त्यानंतर वेगवेगळे कायदे तयार केले त्यावेळेस सातत्याने एक संकल्पना आपण मांडली की ही विद्यापीठ आपले जे पारंपरिक शासकीय विद्यापीठ आहे त्यांच्या स्पेसमध्ये येणार नाहीत आपण असं ठरवलं होतं की ही स्वयं अर्थसाहित्य विद्यापीठ ही कुठल्या तरी स्पेशलाइज कोर्सशी संबंधित विद्यापीठ असली पाहिजेत ती मेडिकलची असू शकतात एखाद्या स्पेस टेक्नॉलॉजीची असू शकतात एखादा सायन्स संदर्भात एखाद्या इनोव्हेशनची असू शकतात आणि सातत्याने या सभागृहाने हा मुद्दा स्वीकारला होता कारण शेवटी आपल्या पारंपरिक विद्यापीठाच्या स्पेसमध्ये जर आपण ही विद्यापीठ येऊ दिली आपली पारंपरिक विद्यापीठ गरीबाला त्या ठिकाणी सेवा देतात आपल्या विद्यापीठांमध्ये निर्णय घ्यायला आपल्याला वेळ लागतो त्या ठिकाणी भरती प्रक्रिया करायला वेळ लागतो आणि मग अशा परिस्थितीत आपली ही जी गरिबांकरता विद्यापीठ आहे सामान्य माणसाकरता विद्यापीठ आहेत ही विद्यापीठं अडचणीत येऊ नये आणि म्हणून सातत्याने हा विचार आपण मांडला मागच्याही काळात ज्यावेळेस विद्यापीठाच्या संदर्भातली चर्चा झाली त्याही वेळेस या सरकारच्या काळातही आपण हेच ठरवलं हो पण आता आपण बघा याच्यामध्ये आपण जे काही उद्देश दिलेले आहेत उद्दिष्ट सगळंच घेतलं आपण विद्यापीठाची उद्दिष्ट पुढील प्रमाणे असतील बांधकाम स्थावर संपदा पायाभूत प्रकल्प ठीक आहे याच्यामध्ये व्यवस्था यांच्यावर भर देण्यासह अभियांत्रिकी तंत्रज्ञान व्यवस्थापन व्यवसाय वाणिज्य उपयोजित सृजनात्मक कला व्यावसायिक शिक्षण प्रसार माध्यम माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान मूलभूत शिक्षण त्यांचा आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम व विकास यांच्यासारख्या मुक्त कला मानव विद्या सामाजिक शास्त्र जीवनशास्त्र जैव तंत्रज्ञाने शास्त्र व तंत्रज्ञाने तंत्र व्यावसायिक विद्याशाखा यांचा अंतर्भाव असलेली वा उच्च व तंत्र शिक्षणामधील अध्ययन अध्यापन क्षमता कर्तृत्व कौशल विकास आणि संशोधन विकास यासाठी तरतूद करणे उच्च व तंत्र शिक्षण कला क्रीडा संस्कृती चित्रपट अवकाश तंत्रज्ञान सागरी संशोधन या विषयांमधील शिक्षण अध्यापन व प्रशिक्षण देणे आणि संशोधनासाठी तरतूद करणे उच्चस्तरीय अशी बोधात्मक भावात्मक आणि मनोकारक क्षमता निर्माण करणे उच्च प्रतीची बौद्धिक क्षमता निर्माण करणे विकास व सामाजिक पुनर्रचना परिवर्तन याकरता नवीन मार्ग शोधून त्याद्वारे सृजनशीलता अभिनव उपक्रम उद्यमशीलता यांना चालना देण्यासाठी नवनवीन शैक्षणिक कार्यक्रम निर्माण करणे आणि त्याचा जास्तीत जास्त वापर करणे शिक्षण विकास यांच्यासाठी आधुनिक सुविधा करणे खूप आहे म्हणजे जवळजवळ पंचवीस गोष्टी आपण दिल्या आता माझा आपल्याला सवाल आहे की एकतरी गोष्ट यात सुटली का पारंपरिक विद्यापीठामध्ये आता हे पुणे विद्यापीठाच्या अखत्यारीतील म्हणजे त्यांच्या जुनि शिक्षणमध्ये येणारे दुसरं विद्यापीठ असणार आहे पारंपरिक विद्यापीठातले सगळे कोर्स आपण जर या विद्यापीठांना द्यायला लागलो आपली संकल्पना काय होती की पारंपरिक कोर्सेस विद्यापीठ चालवत आहेत पण खाजगी कुठे इन्व्हेस्टमेंट आलं पाहिजे तर ज्या क्षेत्रामध्ये सरकार इन्व्हेस्टमेंट करत नाहीये ज्या क्षेत्रामध्ये अधिक इन्व्हेस्टमेंट पाहिजे जिथे हाय टेक्नॉलॉजी आहे जिथे हाय मनुष्यबळ आपल्याला तयार करायचं आहे अशा ठिकाणी विद्यापीठ आली पाहिजे या संकल्पनेवर आधारित आपण अम्रेला ऍक्ट तयार केलाय त्या अंब्रेला ऍक्टचं पूर्ण व्हायलेशन तुम्ही पुणे युनिव्हर्सिटीशी समकक्ष अशा प्रकारची पी इनामदार युनिव्हर्सिटी पुण्यामध्ये तयार आहे आणि मग त्याच्या अंतर्गत त्यांना पूर्णपणे त्या ठिकाणी हे सगळे कोर्सेस चालवण्याची परवानगी देत आहे तर याचा परिणाम हा पुणे विद्यापीठावर होईल सामान्य माणसाच्या विद्यापीठावर होईल आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात आपली जी संकल्पना मूळ होती की प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे स्पेसिफिक क्षेत्रात आली पाहिजे ज्या क्षेत्रात सरकार करत नाही अशा क्षेत्रात आली पाहिजे आणि ते हाय टेक्नॉलॉजी मध्ये आली पाहिजे हे उद्देश काही या ठिकाणी पुरवत नाहीये या उद्देशामध्ये तुम्ही आर्ट्स कॉमर्स सायन्स मधल्या सगळ्या स्ट्रीम सुरू करताय ऑल आणि म्हणून माझी विनंती अशी आहे की आपण या विद्यापीठाला आमचा विरोध नाही जरूर हे विद्यापीठ करावं पण आपण याचा पुनर्विचार करावा त्यांना स्पेसिफिक काही क्षेत्र निवडावे लावावी त्या क्षेत्रापुरतं त्यांना विद्यापीठ मंजूर करावं आणि ही क्षेत्र पारंपरिक विद्यापीठापेक्षा वरची असावीत अशा प्रकारची असा या निमित्ताने माझी विनंती आहे आणि म्हणून याचा पुनर्विचार व्हावा अशा प्रकारची माझी विनंती मंत्री महोदय आपल्याला माझी विनंती काय आहे आपण खासगी विद्यापीठाच्या संदर्भात या सभागृहाने धोरण मंजूर केलंय एक अमरेला ऍक्टही केलाय या संदर्भात वारंवार त्या धोरणाचा पुनरुच्चार आपण केलाय आणि त्याच्यामध्ये खाजगी गुंतवणूक ही स्पेसिफाईड क्षेत्रात येईल मला अजूनही आठवतं की मंत्र्यांचं देखील या ठिकाणी म्हणजे अगदी वळसे पाटील साहेब मंत्री होते ना त्या काळापासनं आपण या संदर्भातलं धोरण या ठिकाणी हे ठेवलेलं आहे की स्वीपिंग विद्यापीठ आपण देणार नाही आता हा ऍक्ट असा आहे हा स्वीपिंग आहे म्हणजे पुणे विद्यापीठाच्या क्षेत्रामध्ये तुम्ही एक अजून पुणे विद्यापीठ तयार करताय की ज्याच्यामध्ये कुठलाही कोर्स सुरू करता येईल आपल्याला याकरता खाजगी गुंतवणूक नको आहे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये खाजगी गुंतवणुकीमध्ये स्वयंअर्थ साहित्य मध्ये आपली अपेक्षा स्पेसिफाईड सेक्टरची आहे स्पेशलाइज सेक्टरची आहे या स्पेशलाइज सेक्टरचा उल्लेख कमी आहे जनरल उल्लेख अधिक आहे म्हणून माझी विनंती आहे कदाचित या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला घ्यायची असेल तर आपण आम्ही एक काढून देणार आहोत विद्यापीठ आपण काळजी करू नका आम्ही काही बिलं अडवण्याकरता या ठिकाणी बसलेलो नाही पण आपण पुन्हा एकदा मला असं वाटतं की या संदर्भात माहिती घ्या सगळी एकदा या एक संदर्भातली चर्चा करा आपण अमरेला विद्यापीठाचा कायदा काय केलाय आपण धोरण काय घोषित केलाय या सगळ्याचा विचार करा उद्या आम्ही दहा मिनिटात काढून देऊ पण मी जे मुद्दे मांडलेले आहेत ते मुद्दे डावलून जर आपण हे विद्यापीठ केली तर उद्या पारंपरिक विद्यापीठ ही राहणार नाहीत कारण यांच्याकडे पैसा आहे यांच्याकडे डिसिजन मेकिंगची पॉवर आहे हे प्रायव्हेट संस्था आहेत आपल्याकडे एक प्राध्यापकाचं पद भरायचं पुणे विद्यापीठामध्ये तर दोन दोन तीन तीन वर्ष लागतात आपण ते भरू शकत नाही पाच पाच वर्ष लागतात आणि म्हणून कला वाणिज्य अशा रेग्युलर सेक्टरमध्ये मध्ये यांना येऊ देणं हे अडचणीचं ठरणार आहे म्हणून माझी विनंती आहे की आपण आता लेग्सवर ठेवा हे विधेयक एकदा वरिष्ठांची चर्चा केला मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची चर्चा करा उद्या आम्ही काढून देऊ आम्हाला काय त्याच्यावर मतदानही मागायचं नाही किंवा ते अडवायचं नाहीये पण आपल्या धोरणाच्या विरोधात चालल्या म्हणून मी हा विषय मांडतोय आपण उद्या दोघांशी चर्चा करून पुन्हा मांडावं अशी माझी विनंती ठीक आहे काय अडचण नाही पण आतापर्यंत जेवढे जेवढे विद्यापीठाला मान्यता दिलेली आहे निश्चितपणे खूप ह्याच्यामध्ये आतापर्यंत बऱ्याचशा विद्यापीठांना मान्यता दिली त्याच्यामध्ये मला काय जायचं नाही परंतु अडचण नाही काय आपण ऑनलाईन ठेवू आपण उद्या ते